बाहेरचं खाल तर कॅन्सर न जाल। नेहमी हॉटेलचं खाणं धोकादायकच। बाहेरच्या अन्नामुळे गंभीर आजाराची भीती। हॉटेलमध्ये खायला कुणाला आवडत नाही? पंजाबी, कॉन्टिनेंटल, चायनीज, थाई, इटालियन किंवा अगदी साऊथ इंडियन। जसजसे ऑप्शन्स वाढत गेले तसं बाहेरचं खाण्याचं प्रमाणही वाढलं। पूर्वी महिन्या दोन महिन्यातून एकदा हॉटेलात जाणारे हल्ली एक दिवसाआड बाहेरचं खातात। पण हेच बाहेरचं खाणं मृत्यूला आमंत्रण देणारं ठरू शकतं। अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे। जास्त बाहेरचं खाल्ल्यामुळे कॅन्सर किंवा हृदयरोगासारखे जीवघेणे आजार होण्याची शक्यता वाढल्याचं समोर आलंय। एल्सबियर या संस्थेतर्फे छापल्या जाणाऱ्या जर्नल ऑफ अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटिक्स मध्ये एक शोध निबंध प्रकाशित झालाय। त्यानुसार हॉटेलमधल्या अन्न पदार्थांमध्ये घरच्यापेक्षा एनर्जी डेन्सिटी जास्त असते, फॅट्स आणि सोडियमचं प्रमाणही आवश्यकतेपेक्षा जास्त असतं। त्याचवेळी फळं, भाज्या, कडधान्य यांचं प्रमाण मात्र तुलनेनं कमी असतं। त्यामुळे सतत बाहेरचं खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक द्रव्य कमी मिळतात। त्याचवेळी शरीराला अपाय करणारे, रोगांना निमंत्रण देणारे घटक अधिक प्रमाणात पोटात जातात। बाहर खाना चाहते हैं, लिमिट में खाइए, रिस्ट्रिक्शन में खाइए। मोर फोकस हैज टू बी ऑन होम फूड, हेल्दी फूड। बाहर के खाने में फाइबर कम होता है, एंटीऑक्सीडेंट्स कम होते हैं, जिसकी वजह से मिनरल्स, न्यूट्रिएंट्स एसेंशियल नहीं जाते बॉडी में एंड इम्यून सिस्टम वीक होता है। तुम्हालाही सतत बाहेरचं खायची सवय असेल आणि त्याशिवाय तुमचं पान हलत नसेल तर वेळी सावध व्हा, अन्यथा ही सवय तुम्हाला लवकर मृत्यूच्या दारात पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे। वर्षा राऊत यांना कोरोना झाल्याची माहिती मिळते आहे। वर्षा राऊत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। सुप्रसिद्ध क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी मुंबईतल्या टिळक नगर इथल्या महापालिका दवाखान्यात जाऊन कोरोना प्रतिबंधक टेस्ट घेतलेली आहे, कोरोना टेस्ट करून घेतली आहे। लालचंद राजपूत हे झिम्बाब्वे क्रिकेट टीमचे कोच आहेत। झिम्बाब्वेला जाण्यासाठी त्यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली। नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। 30 मार्चला त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती। अब्दुल्लांचे पुत्र आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून फारुख अब्दुल्लांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।